हॉस्पिटलमध्ये हे सरकार बदललं आणि या एक वर्षामध्येच या एक वर्षाच्या या दिवशी एवढे सगळेजण गेले असा जो काही विरोधी पक्षाने सूर लावलाय, खरं तर त्यांना ही उत्तर द्यायची वेळ नाही, ही जागा नाही. पण मला हे सांगायचं आहे, जे इथे येऊन भप्पारे सोडून गेले ते कुणी डॉक्टर नाही आहेत. माझ्यानंतरही काही महानुभव येणार आहेत, त्यांना मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे, येताना डॉक्टरला घेऊन या, ज्याला मेडिकल समजतं तो तुम्हाला नीट सांगू शकेल. 2020 पासून पर डे एव्हरेज 13 डेथ आहे. 2020, 2021, 2022 आणि आता 2023 चालले. त्यामुळे एकाच दिवशी असं झालं का? तर नाही, हे एका दिवशी झालेलं नाही आहे. मला हे सांगायचंय, एकही माणूस दगावला तो आमच्यासाठी दुःखाचीच गोष्ट, कारण एखाद्या परिवारातल्या कुणी अशा पद्धतीने आपला माणूस दगावणं हे कुणासाठी ही वाईटच आहे. पण ज्या पद्धतीने विरोधकांनी स्वतःचं मानसिक आजारपण लोकांना दाखवलं, महाराष्ट्राच्या जनतेला दाखवलं, त्याची मला कीव येते. या घटनेमधून सुद्धा, हे राजकारण करण्याची घटना नाही आहे, पण या घटनेमधून सुद्धा राजकीय सलाईन घेऊन गेले तिकडून ते आणि सगळ्या राज्यामध्ये वणवा पेटवायचं काम चालू केलंय, याचं मला वाईट वाटतंय. 2.5 वर्ष तुमचं सरकार होतं, इथे येऊन त्या ताई मोठ्या मोठ्या ताई मोठ्या मोठ्या भप्पारे मारून गेल्या, विसरलं का? तिकडे भंडाऱ्यामध्ये 11 लहान लहान मुलं डॉक्टरच्या नाही शॉर्ट सर्किटमुळे जळून कोळसा झाली, त्या मातांचे अश्रू नाही दिसले तुम्हाला? त्यावेळेला तुम्ही का नाही मागितला आरोग्यमंत्र्याचा राजीनामा? होते ना राजेश टोपे तुमच्या जवळचे, मागितला का? नाही मागितला. मला या गोष्टींची उत्तरं पाहिजे. सगळ्या शासकीय रुग्णालयांचं आम्ही ऑडिट करू म्हणून त्यावेळेला मोठी भीम थाटी गर्जना केली होती, किती हॉस्पिटलचं केलं. आमचं सरकार हे त्या ठिकाणी फेसबुकवरचं सरकार नाहीये, हे ऍक्शन मोडचं सरकार आहे. आणि म्हणून मला या सगळ्या आठवणी करून द्यायच्या आहेत. त्यांना औषधं आहेत, मी आता सगळ्यांशी बोलली आहे, औषधं आहेत. आयसीयूमध्ये कधीही औषधांचा तुटवडा नव्हता. या ठिकाणी आजूबाजूच्या जिल्ह्यातलीही लोक येतात आणि जे येतात त्यांना ट्रीट करणं हे डॉक्टरांचं कामच आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं, आपण कुणी डॉक्टर नाही ना तुम्ही कुणी डॉक्टर आहे. जे इथे येऊन मोठे मोठे तारे अकलेचे तोडून गेले तेही कुणी डॉक्टर नाही आहे. हा स्टॅटिस्टिकचा रिपोर्ट आहे, हा रिपोर्ट तुम्ही घ्या. एव्हरेज डेथ काय म्हणते आणि हे 2020 पासून चाललंय, 2020, 2021, 2022 आणि आता आपण 2023 मध्ये आहोत, मग आपण काय म्हणणार आहोत? त्यामुळे कुठेतरी प्रत्येक गोष्टीमध्ये आपला स्वार्थ बघत कुठेतरी राजकीय सलाईन घ्यायचं हे विरोधी पक्षाने बंद केलं पाहिजे. त्यांचं मानसिक आजारपण हे महाराष्ट्राला ते दाखवत आहेत, हे चुकीचं आहे. आम्ही जर हिशोब द्यायला बसलो तर बहुत लंबी लिस्ट आहे आणि म्हणून आम्हाला कम्पेअर करायचं नाहीये. मला फक्त एवढंच म्हणायचंय, या राज्यातली एकही डेथ झाली ती डेथ आमची जबाबदारी आहे, कारण आमचं सरकार आहे. आणि म्हणून मला हे सांगायचंय की एका दिवसात 14 निर्णय घेतले गेले, बीपीटीसीचे फंड दिले गेले, त्याचबरोबरीने विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, तुम्हाला सांगितलं मी सिव्हिल सर्जन, हॉस्पिटलचे डीन यांची जबाबदारी त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलेली आहे. जे जे काही लूपहोल्स होते या घटनेच्या मुळे राज्यभरातल्या सगळ्या हॉस्पिटलचा त्या ठिकाणी आढावा घेण्यात येतो. स्वतः मुख्यमंत्री, स्वतः उपमुख्यमंत्री, सगळे मंत्री या संबंधित खात्याचे त्या ठिकाणी काम करताना दिसतात. ही टीका करायची वेळ नाहीये, पण उत्तर देणं पण तितकंच गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्याला ज्या क्षेत्रातलं माहिती नाही त्या क्षेत्रामध्ये येऊन कसा इथं मृत्यूचा तांडव चाललाय आणि महाराष्ट्रामध्ये लोकांच्या मनामध्ये जे भय निर्माण करायचं काम विरोधकांनी केलंय त्याचा मी इथे जाहीर निषेध करते. आणि म्हणून याच्या पुढे कुणी तुम्ही याल कृपया डॉक्टर घेऊन या, कारण आपण डॉक्टर नाही आहोत. आपल्याला फक्त तुमचं तुमच्या सलाईनसाठी तुम्ही इथे आलात, तुम्हाला लोकांच्या दुःखाशी घेणं देणं नाहीये. आणि म्हणून हा रिपोर्ट जे सांगतोय हा 3 वर्षाचा रेकॉर्ड आहे, हा रेकॉर्ड चेक करा. याच झालेलं नाहीये, हे का होतंय त्याची कारणं आहे. आणि अशा पद्धतीने आरोग्य यंत्रणेवर सततचा भडीमार करून
त्यांचं कुठेतरी खच्चीकरण करायचं काम आपण करतोय याचं सुद्धा मान विरोधकांना त्या ठिकाणी दिलेलं नाहीये, हे अत्यंत दुर्दैव।